विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये, नवीन पिढीमध्ये आणि वोटर कार्ड बनवून देखील जे मतदान करत नाही अशा लोकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने लोकप्रतिनिधी नरेंद्र जिचकार यांनी नागपुरातील सदरस्थित रायसोनी कॉलेज येथे मिशन वोटिंग कॅम्पेनिंग या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अभिनेता सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि स्वप्नील जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिनेता सचिन पिळगावकर यांनी वोटिंगचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं. सोबतच मान्यवरांच्या उपस्थितीत वोटिंग करू अशी शपथ विद्यार्थी तसेच मान्यवरांनी घेतली. येत्या 2 तारखेला सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा भाग 2 देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबद्दल देखील सचिन पिळगावकर आणि त्यांच्या टीमने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. वाटतं की नवरा माझा नवसाचा पहिल्या भागाची पुण्या इतर सगळ्यांना माहीत आहे. दुसऱ्या भागामध्ये पहिल्या भागाच्या सगळ्यात गमती जमती ती पुण्याई, तो गोडवा, तो आनंद, ती कॉमेडी, ती एंटरटेनमेंट, हे सगळं आहेच. पण मला असं वाटतं की दुसऱ्या भागामध्ये त्याहीपेक्षा जास्त काहीतरी आहे जे आत्ता मी सांगू शकणार नाही, कारण चित्रपट रिलीज झाला नाही. पण मी तुम्हाला इतकं आश्वासन देऊ शकतो की पैसा वसूल पिक्चर आहे आणि सहकुटुंब सहपरिवार जाऊन पुन्हा पुन्हा बघायचा चित्रपट आहे. मग कधीतरी तुम्ही घरच्यांना घेऊन जाल, मग तुम्हाला असं वाटेल की नाही कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना घेऊन जातो, मग वाटेल की नाही आपण मित्र जाऊया, नाही मग मैत्रिणी मैत्रिणी जाऊया, नाही मग आपण लाफ्टर क्लबचा ग्रुप जाऊया, मग आपण किटी पार्टीचा ग्रुप, असं वेगवेगळ्या ग्रुप्सनी एन्जॉय करायची फिल्म आहे. कारण फॅमिली फन फिल्ड एंटरटेनर आहे. 20 सप्टेंबरला तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या थिएटर्समध्ये रिलीज होतो आहे. जितकं प्रेम तुम्ही नवरा माझा नवसाचा 1 वर केलं त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम नवरा माझा नवसाचा 2 वर करा, कारण भाग दुसरा आहे. आणि आज इथे आम्हाला नागपूरला यायची संधी मिळाली. आदरणीय जितकर सर, आमचे अमित भैया आणि या सगळ्या टीमचं खूप खूप आभार. खूप आनंद आहे मला. नवरा माझा नवसाचा 2 हा 20 सप्टेंबरला रिलीज होत आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा रिलीज होतोय आणि त्यानंतर परदेशातही रिलीज होतोय. त्याबद्दल खूप आनंद वाटतोय. सर्व टीमनी खूप मेहनत केलेली आहे, मला माझी साथ दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार. सर्व कलावंतांचे आभार. आणि आवर्जून हा चित्रपट पाहायला जवळच्या चित्रपटगृहात जायला सुरुवात करा 20 सप्टेंबरपासून. फक्त जवळच्याच नाही, थोडे दूरचे असलं तरी काय हरकत नाही, पण जा सिनेमा चित्रपटगृहात आणि चित्रपट पहा. आज आम्ही इथे रायसोनी कॉलेजमध्ये आलेलो आहोत. आम्हाला संधी मिळालेली आहे, इथे नरेंद्रजींनी आम्हाला संधी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो त्यांचे. आणि त्याचबरोबर आमचा माझा घरचा अमित वाईकर, ज्याच्यामुळे हे सगळं आज घडलं त्याचे आभार. आणि मिशन वोटिंग ही अत्यंत सुंदर गोष्ट आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट नरेंद्रजींनी सुरू केलेली आहे, त्याला सर्वांनी प्रतिसाद दिलाच पाहिजे असा मी आग्रह धरतो. नवसाचा नवरा म्हणजे मी नवस केला नव्हता असं मिळावं म्हणून, पण गणपती चतुर्थीच्या आधी जी हरतालिका तृतीया येते तेव्हा मी नेहमीच एक आपल्या ज्या घरातल्या परंपरा असतात त्याप्रमाणे पार्वतीनी जसा नवस केला होता तसा पूजा करायचो आम्ही. आणि आय एम शुअर की मला तिच्या कृपेनीच माझा मनपसंत असा नवरा मिळाला. चित्रपटाच्या बद्दल मी हेच सांगेन की जेवढा एंटरटेनिंग पहिला भाग होता तसाच दुसरा भाग एंटरटेनिंग आहे आणि अजूनही बरंच काही आहे. आमच्या प्रोडक्शन हाऊसकडनं एक गोष्ट नेहमी आम्ही बघतो की ते फॅमिली एंटरटेनमेंट असावी आणि फक्त ते एकदा बघण्यासारखा चित्रपट नाही होत. तो नेहमीच आम्हाला असा अनुभव आहे की एखादा चित्रपट आवडला तर तो परत परत बघितला जातो आणि त्याच पद्धतीचा हा चित्रपट बनला आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते जेव्हा मी आता बघितलेला आहे. एका फॅमिलीनी पूर्ण एकत्र जाऊन हा साजरा करण्यासारखा चित्रपट झालेला आहे.